मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षांच्या काळात देश सर्वात सुरक्षित आहे असं सांगत सुरक्षित आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुतीला निवडून देण्याचं आवाहन ज्येष्ठ भाजपा नेते अमित शहा यांनी केलं आहे. ते आज सिंदखेडा मतदारसंघात जयकुमार रावल यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. एकेकाळी काश्मीरला जायला भीती वाटत असे अशी कबुली खुद्द काँग्रेसच्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिली आहे असं सांगत त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला. भाजपा ओबीसी समाजाला डावलत असल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपाचाही त्यांनी समाचार घेतला. भाजपच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक ओबीसी मंत्री आहेत. नीट, आयआयटी, सैनिकी शाळा अशा ठिकाणी भाजपानंच ओबीसी कोटा सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं. उलट काँग्रेसच अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस पार्टी एसटी एससी और विशेष करकर पिछड़ा वर्ग की विरोधी पार्टी. नरेंद्र मोदी जी ने एक गरीब आदिवासी घर की महिला को राष्ट्रपति बनाने का काम किया. नरेंद्र मोदी जी ने अपने मंत्रिमंडल में 27% मंत्री पिछड़ा वर्ग के ओबीसी के लिए एससी समुदाय से सबसे ज्यादा सांसद बीजेपी के आए हैं. और ये राहुल बाबा क्या कह रहे हैं, कुछ दिन पहले कांग्रेस पार्टी के अध्यक्ष को ये सारे उलेमा मिले और कहा मुसलमानों को आरक्षण देना चाहिए. भाइयों बहनों, अगर मुसलमानों को आरक्षण देना है तो एससी एसटी और ओबीसी का आरक्षण काट कर देना पड़ेगा. आपकी चौथी पीढ़ी आएगी तो भी मुस्लिम आरक्षण नहीं. काँग्रेस जनतेला खोटी आश्वासनं देत आहेत, मुस्लिमांचीही दिशाभूल करत आहेत असं सांगत वक्फ बोर्ड कायद्यातल्या सुधारणा सर्वांसाठीच फायद्याच्या असून त्या निश्चित केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. शेतकऱ्यांना लागणाऱ्या शेतीच्या अवजारांना जीएसटीमधून मुक्त करणार असल्याचं अमित शहा यांनी सांगितलं. त्याशिवाय किसान सन्मान निधीतही वाढ होईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. चाळीसगाव इथंही अमित शहा यांची सभा झाली.